एक जण चढू शकतो किंवा उतरू शकतो अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे एवढी गर्दी तयार झालेली आहे. अथक परिश्रम व खूप वेळ खर्ची घालून आम्ही मनमोहक निसर्गाचा आनंद लुटत पाले किल्ल्यावर पोहोचलो. ह्या दरम्यान बऱ्याच नवीन लोकांना भेटलो व त्यांचे अनुभव ऐकले आणि शेवटी त्या ठिकाणी येऊन पोहोचलो. इथे कधी काळी छत्रपती शिवाजी महाराज राहत होते. बाले किल्ल्यावरून उतरताना आम्ही आमच्या आयुष्यातील एक विलक्षण क्षण अनुभवला, तो नक्की बघा. तर सुवेळा माचीच्या मार्गावरती हे हनुमानाचं छोटस मंदिर आहे. रात्री आम्ही जरा पळत पळतच गेलो कारण पाऊस होता, त्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही आहे. पण आत्ता बघा, मस्त मंदिर आहे. छत नाही आहे पण जुन्यातली एक मूर्ती आणि एक नवीन मूर्ती आहे. मस्त आहे मूर्ती. आणि त्या मूर्तीच्या बरोबर बाजूलाच एक पाण्याचं छोटंसं टाकंसुद्धा दिसतं. ओके, त्याच्या आतमध्ये मासेसुद्धा आहेत, त्यामुळे पाणी नक्कीच चांगलं असणार आहे. इकडचं पाणी बऱ्यापैकी संपलेलंच आहे, त्यामुळे आम्ही हे जरा पाणी ट्राय करतो. स्वच्छ आहे पाणी. आपल्याकडे प्रॉपर इक्विपमेंट्स नसतात वॉटर टेस्टिंगसाठी, जे आपण इझिली कॅरी करू शकू. बट हा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे पाणी पिऊन बघायचं. भावा प्यालास पाणी? कसं आहे? चांगलं आहे. हां मग घ्यायचं का? हो, अर्धी बॉटल घेऊ सेफ्टीसाठी. आता मी पाणी टेस्ट करतो आणि आत्ताच बाजीला म्हटलं मेलो तर घरला घेऊन जावा मला. ट्राय करून बघतो. थंड आहे पाणी. असं वेगळं काही तर लागत नाही आहे अजून तरी मला, काही वाटत नाही आहे. चांगलंच पाणी आहे, थंड पाणी आहे आणि टेस्टलेस आहे. पाण्याला चव नसते आणि ह्या पाण्यालासुद्धा चव नाही आहे, त्या हिशेबाने हे नॉर्मल आहे असं मला तरी वाटतं आहे. बघूया आता, नंतर कळेलच नेमकं काय आहे, कसं होतं ते. आता आम्ही डुब्याकडे जात आहोत. जर तुम्ही आमचा प्रवास सुरुवातीपासून बघितला नसेल तर कृपया ह्या आधीचे आमचे राजगडचे व्हिडिओ नक्की बघा. पाठीमागे हा भारदस्त असा उंच बाले किल्ला आणि त्या बाजूला तिकडे जी आहे ती संजीवनी माची आहे आणि इकडे ही पद्मावती माची. बरोबर. तर बाजी कसं वाटतंय एवढंही चढून चढून? छान वाटतंय. साहजिकच सह्याद्री दमवणारी आहे पण या सह्याद्रीमध्ये आल्यावर आनंदही तेवढाच होतो. सदाभाऊ काय तुला वाटतं, ट्रेक कसा आहे राजगडचा? एक नंबर आहे पण जरा हार्ड आहे. स्वतःची काळजी बाई, काठी तर घेऊन जावा इकडे या साईडला. तुझा पहिला मोठा किल्ला आहे? पहिल्यांदाच लाईफ मधला. असा कधी नव्हता एवढे गड केले पण मला मजा वाटली. मी दमलोय पण मी तरी चढतोय. एक्सपिरियन्स आयुष्यभर लक्षात राहील ना. एक नंबर. रानातली पिवळी फुलं स्वागताला तयारच आहेत आमच्या इथे आणि इकडे मदतीसाठी नेहमी हात देऊन उभा असलेला आमचा बाजी. धडाडीचे ब्लॉगर काय म्हणायचं मित्र तुला? मस्त प्लेस आहे. मजा वाटते तुला वरती येऊन? एकदम मस्त. काय अभिषेक कसं वाटतंय? मस्त यार, एक नंबर. एवढं भारी वाटतंय ना आज, अप्रतिम. मी शब्द काही शब्दच नाही बोला. रात्री आम्ही कॅम्पिंग तिथे केलेलं. त्याच्या बाजूने हा जो रस्ता जातोय तर इकडून आल्यानंतर इथपर्यंत आपण येऊ शकतो. एक इकडे तीन आणि इथे ही तीन ते चार पाण्याची टाकं आहेत. तर अशी बरीचशी मोठी जागा आहे ही. इकडे सुद्धा तटबंदी आहे बाजूने. तर हा बोट बघत असाल तुम्ही, सुवेळा माचीकडे जाण्याची ही वाट आहे आणि पाठीमागे बाले किल्ल्याकडे जाण्याची वाट आहे. आणि ही जी वाट आहे इकडून आलेली आहे ही पद्मावती माचीकडून आलेली आहे. तर रात्री आपण ह्या वाटेने आलो आणि माचीकडे गेलेलो आणि आता आपण जात आहोत बाले किल्ल्याकडे. सदा भावा काय कसं आहे, फिलिंग काय? ओके, चढू शकतो ना आपण? ओके मॅन, दॅट्स अ पॉझिटिव्ह जोश. बरोबर आहे भावा, बरोबर आहे. बाजूला नजारा बघा यार, म्हणजे छोटीशी वाट आहे आणि ही डायरेक्ट अशी दरी आहे. ज्या डोंगर रांग आहे तिथल्या एक कडे कपार आहेत ते सगळं इथून दिसतं. आणि हा जो कातळगडा दिसतोय तुम्हाला त्याच्या बाजूनेच ही वाट आहे. थोडीशी चढाई आहे आणि निसरडी वाट आहे कारण माती सुटलेली आहे इथली.
दगड़ वगैरह पण आहेत, जाताना जरा सांभाळून जावा। आपण आता ह्या वाटेवरून आलेलो आहोत, ही सुवेळा माचीवरून आलेली वाट आहे, पद्मावती माचीकडून आलेली वाट आहे ही, आणि हे एक जंक्शन आहे असं म्हणू शकता, आणि इथून आपल्याला बालेकिल्ल्याच्या वरती जायचं। सो आता सध्या थोडीशी गर्दी आहे, त्यासाठी इथे लोक थांबलेले आहेत, बट गर्दी क्लियर झाल्यानंतर आपणही जाऊया वरती। तर अजूनही खूप सारी गर्दी आहे, आणि ते काही क्यूट मुलं मला भेटलेली आहेत। सो हे आताच माचीवर सॉरी बालेकिल्ल्यावरती जाऊन आलेले आहेत, आणि कसा एक्सपिरियन्स होता आपका, एक्सपिरियन्स कैसा था, कैसा लगा ऊपर जाके? ओके गुड गुड, बहुत मस्त हुई है, सीनरी बहुत मस्त है, थोड़ा ठीक है। चला तर आपण ही जाऊया आणि बघूया वरती बालेकिल्ला नेमका कसा आहे तो। चला, एका वेळेस एक जण चढू शकतो किंवा उतरू शकतो अशी परिस्थिती आहे, त्याच्यामुळे एवढी गर्दी तयार झालेली आहे। आता बराच वेळ झाला मी इकडे थांबलो आहे, ऑलमोस्ट 15 ते 20 मिनिटं झाले असतील, आणि आता वरतून येणारी गर्दी आहे ती हळूहळू येते, तर याच्यामध्ये किमान अजून 10 मिनिटं तरी जाणार आहेत आमच्या। हे बघा, इकडे सुद्धा लोक थांबलेले आहेत, त्यांना सुद्धा वरतीच जायचं। बराच वेळ वाट पाहिल्यानंतर आम्हाला वरती जाण्याची संधी मिळाली। काही ठिकाणी ह्या वाटेवर सरळ चढाई होती, तर काही जागा अशा होत्या जेथे एका वेळेस एकच व्यक्ती चढू अगर उतरू शकतो। किल्ल्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मधील माहिती तसेच लिंक्स नक्की चेक करा। अथक परिश्रमानंतर इथपर्यंत पोहोचलेलो आहे। वा यार, एक नंबर, थँक्यू। फायनली महादरवाजापर्यंत पोहोचलोय मी। आपण बालेकिल्ल्याच्या महादरवाजाच्या जवळ उभे आहोत, आणि इथे काही लोक भेटलेले आहेत जे पुण्यातूनच आलेले आहेत, आणि कसं वाटतं तुम्हाला किल्ल्यावर? एकदम मस्त। तुमचा कितवा ट्रेक आहे? माझा हा 6वा 7वा ट्रेक असेल। माझा 5वा। बरेच आहे साहेबामुळे आलो मी। कसं वाटतं तुम्हाला किल्ल्याला भेट देऊन? एकदम आणि कसं आहे, जन्माला आलो आणि महाराजांचे किल्ले नाही बघितले, सार्थकच नाही या जन्माचा। बरोबर, आल्यानंतर एनर्जी मिळाली, आणि यासारखं सुख दुसरं कुठे नाहीये। प्लीज एकदा व्हिजिट करा तुम्ही सुद्धा राजगडला। महादरवाज्यातून वरती आल्यावरती बाजूलाच हे जननी मातेचं मंदिर आहे। तर महादरवाज्याच्या उजवीकडे हा एक छोटासा बुरुज आहे, ह्या बुरुजाच्या वरती जाण्यासाठी सुद्धा पायऱ्या आहेत। ह्या पायऱ्यांवरून जाताना हे दृश्य चुकूनही मिस करू नका। राजगडच्या ह्या 2 दिवसाच्या ट्रेकमध्ये बऱ्याच नवीन ओळखी झाल्या, बऱ्याच लोकांचे अनुभव ऐकले, त्यातलाच एक आत्ता बघूया। तुम्हाला राजगड बद्दल कसं वाटतंय, म्हणजे ओव्हरऑल जो तुमचा एक्सपिरियन्स आहे तो कसा? राजगड खूपच चॅलेंजिंग आहे। मी एकदा उन्हाळ्यात रात्रीचा ट्रेक केला, बापरे उन्हाळ्यात, तेव्हा मजा आली खूप। पहाटेच्या आत मी इथे आलतो झोपलेलो, आणि सनराईज वगैरे खूप छान दिसतो इथे, तर खूप छान एक्सपिरियन्स होता। आणि राजगड कशी महाराजांची पहिली राजधानी होती, बरोबर, तर ते आपण कशामुळे होती ते सहज इथे बघू शकतो, बरोबर आहे, कारण बाली किल्ल्यावरून चारही साईडला तुमची नजर जाते, बरोबर आहे, बरोबर आहे, ते खूपच छान होतं। ओके ग्रेट, थँक्यू। आणि तुमचं काय एक्सपिरियन्स आहे, म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे? खूप छान एक्सपिरियन्स आहे, माझा हा फर्स्ट ट्रॅक आहे, आणि मला खूप भीती वाटली होती जेव्हा मी चढत होते, मला हा मतलब लाईफ टाइम खूप चांगला एक्सपिरियन्स राहील माझ्यासाठी। ग्रेट, तुम्हाला काय सांगायचं आहे? एका शब्दात सांगायचं झालं राजगड तर काय सांगाल? छान ट्रेक आहे। ओके
ग्रेट ग्रेट, थैंक यू सो मच। तर असे बरेचसे ग्रुप्स इकडे येतात आणि बरेचसे लोक येतात आणि त्यांना भेटून खरंच खूप भारी वाटतं आणि अजूनही आपली जर्नी बाकी आहे, सो आपण ती कंटिन्यू करूया आणि तुम्हाला मी दाखवतो की अजून राजगडवरती काय काय। चला तर मित्रांनो, आम्ही आता चंद्रतळाच्या बाजूला असलेल्या ब्रह्मश्री मंदिर किंवा ब्रह्मेश्वर मंदिर जे आहे तिथे आलेलो आहोत आणि हे ते मंदिर आहे। मी तुम्हाला जरा बाहेरून दाखवतो ते कसं आहे। दगडाचं बांधकाम आहे आणि वरती पत्रा टाकलेलं आहे आणि ह्या बाजूला एक छोटंसं पाण्याचं टाकं आहे, पाठीमागेसुद्धा एक पाण्याचं टाकं आहे अशी ते मला वाटते बऱ्याच ठिकाणी पाण्याची टाकी आहेत। तर जरा आतूनही बघूया मंदिर कसं आहे। इथे ही बाजारपेठ होती आणि इथे बाजारपेठेच्या खोल्या असणार आहेत। ह्या बघा, हे त्यांच्या आता राहिलेले ढाचे आहेत। इथे पूर्वीच्या काळी बाजार भरत असणार। आता आपण जात आहोत उत्तर बुरुजाकडे। तर हा बुरुजाकडे जाणारा रस्ता व ही वाट आहे। हां, तर तो खाली आहे, तो उत्तर बुरुज आहे आणि त्याची वाट ही अशा इथून खालतून जाते आणि ही इकडे ही पद्मावती माची आहे, या साईडला संजीवनी माची आहे आणि ती तिकडे ढगाच्या आड सुवेळा माची आहे। इथून या खिडकीतून किंवा आपण त्याला देवळी म्हणू शकतो तिथून जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा हा सह्याद्रीचा मोठा पसारा निसर्गरम्य नयन दृश्य असं तुम्हाला पाहायला भेटतं। खाली ज्या छोट्या ज्या गाड्या लागल्यात तिथून पाली दरवाजाकडे येतो आपण। हा पाली दरवाजा तुम्हाला दिसत असेल, हे इकडे पद्मावती माचीसुद्धा तुम्हाला दिसते उत्तर बुरुजामधून आणि इकडेच असलेली संजीवनी माचीसुद्धा थोडक्यात असे दिसत आहे। आणि आपले थकलेले भागलेले मित्र हॅलो पाण्याच्या शोधामध्ये प्रेमदा काय म्हणता, मग कसं आहे उत्तर बुरुजावरून तुम्ही नजारा पाहिला तर कसा दिसतो तुम्हाला? अप्रतिम आहे। नेहमीच जो सह्याद्री आहे तो आम्हाला निशब्द करून टाकतो आणि आजही हा जो नजारा दिसतोय त्या नजाऱ्याने आम्हाला निशब्द करून टाकलेला आहे। खरंच खूप भारी आहे आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की आयुष्यात एकदा तरी तुम्ही राजगडला या आणि इथे स्टे करा, ॲटलिस्ट 2 ते 3 दिवस राहा आणि संपूर्ण किल्ला बघा। तर उत्तर बुरुजाच्या इकडेच हा एक छोटासा दरवाजा आहे खालती जाण्यासाठी। तर ह्या इथे पायऱ्या आहेत आणि तिकडे जाण्यासाठी ती वाट होती पण काही कारणास्तव इकडे मोठा दगड पडलेला आहे, आता माहिती नाही आणि तो रस्ता सध्या बंद केलेला आहे। एक्सपिरियन्स कसा होता तुमचा इकडचा? दमशाक झाली, प्रसन्न वाटलं, गाडावरचा वारा लागला, खाली वरून येसपर्यंत झाले पण वर आलं फ्रेश वाटलं। वातावरण एकदम मस्त आहे, छान आहे। राजगड आणि जर रायगड मध्ये कंपॅरिझन केली ना खरंच म्हणजे पहिली राजधानी काय होती ते कळते आम्हाला। बरोबर आहे, सेकंड टाइम यायचा तरी कमीच आहे अजून, असं काही नाही पूर्ण बघून होतच नाही केलं। बरोबर आहे, बरोबर आहे। जॉबमुळे आम्ही वन डे करतो। आज खरंच खूप भाग्यवान दिवस आहे असं म्हणेल कारण आज संडे आहे आणि त्याचबरोबर आम्ही राजगडावरती आहोत आणि बऱ्याच भागातून येणारी लोक आहेत इकडे आणि त्या सगळ्यांना ह्या पावन भूमीवरती भेटतोय, ज्या भूमीवरती कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं। आणि भावाचा शर्ट मला खरंच खूप आवडलेला आहे महाराज, ह्याच्यावरून आपल्याला मुलांमध्ये असलेलं महाराजांच्या बद्दलचं प्रेम कळतं। तर मित्रांनो, तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला, धन्यवाद आणि पुढच्याही ट्रेकमध्ये असेच कुठेतरी भेटत राहा पुण्यामध्ये। चला बाय बाय, थँक्यू, बाय। हे राजवाड्याचे अवशेष आहेत। ही तीच जागा आहे जेथे पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते। तर इथे कधी काळी छत्रपती शिवाजी महाराज राहत होते। आता राजवाड्यापासून आम्ही पुढे जात आहोत आणि इकडे खालती काही पाण्याची टाका दिसत आहेत। आता धुक्यामुळे सगळं गायब व्हायला लागलेलं आहे। तर इथे 3 पाण्याची टाकं दिसत आहेत आणि हे इकडे एक 4th पाण्याचं टाकं आणि ही अशी बाजूने वाट जाते आणि त्या बाजूने एक अशी वाट जाते। त्या पाण्यांच्या टाक्याच्या बाजूलाच काही छोट्या छोट्या खोल्या आहेत। ही भली मोठी अशी भिंत आहे आणि
इथे सुद्धा थोडीशी जागा आहे, कदाचित टेहळणीसाठी वगैरे असेल किंवा अजून कशासाठी तरी त्या काळी बनवली असेल. आणि हा इकडचा एक बुरुज आहे मोठा, पश्चिम बुरुज. ऑलमोस्ट सगळं बघून झालेलं आहे बाली किल्ल्यावरचं आणि आम्ही आता उतरायला चालू करतो. अजूनही काही गोष्टी बघायच्या राहिलेल्या आहेत, जसं गुंजवण्याचा दरवाजा असेल आणि अजूनही काहीतरी राहिलेलं आहे, पाली दरवाजा एक राहिलेला आहे. तर हे दोन दरवाजे बघायचे राहिलेले आहेत. सो वेळ भेटला आम्हाला तर आम्ही ते सुद्धा कव्हर करणार आहोत. बाले किल्ल्यावरून उतरताना आम्ही आमच्या आयुष्यातील एक विलक्षण क्षण अनुभवला. फायनली बाले किल्ला आमचा बघून झालेला आहे आणि आता आम्ही परत पद्मावती माचीकडे जात आहोत. ह्यावेळी जरा दुसरी वाट पकडलेली आहे, म्हणजे आम्हाला बघायचं होतं की इथल्या वाटा कशा आहेत काय. सो आम्ही येताना सुवेळा माचीकडून आलो आणि पद्मावती माचीकडे जाणारा जो रस्ता आहे, जी वाट आहे, ती आम्ही आता पकडलेली आहे. आज बऱ्याच लोकांना भेटलो आणि त्यांचे एक्सपिरियन्स जाणून घेतले. खरंच खूप भारी वाटतं अशा लोकांना भेटायला, अनोळखी लोकांना, आणि त्यांचे एक्सपिरियन्स ऐकायला. हा ट्रेक लक्षात राहील माझ्या. अजून एक दोन ठिकाणं आहेत, ती बघूया आणि त्यानंतर हा व्हिडिओ मी संपवेल. तर चला जाऊया. मित्रांनो, तो समोर जो दिसतोय तो गुंजवणे दरवाजा आहे. आता सध्या आम्ही पद्मावती माचीकडे जात आहोत, त्यामुळे खालती जाता येईल का नाही त्या दरवाजापर्यंत हे मला माहिती नाही आहे. सो मी लांबूनच तुम्हाला ते दाखवत आहे. जर मला चान्स भेटला सो मी नक्की जाऊन त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला शो करेल. आपण आता जात आहोत पाली दरवाज्याकडे. पद्मावती माचीवरील जी सदर आहे तिच्या बाजूने एक वाट जाते आणि ती आपल्याला थेट पाली दरवाज्याकडे घेऊन जाते. हा दरवाजा आहे, दरवाज्याच्या बाजूला ह्या खोल्या आहेत आणि जनरली त्यांना देवड्या असं म्हटलं जातं. इथूनच तुम्हाला किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करता येईल. तिथे एक आपल्याला छोटासा दरवाजा दिसतोय. इथं खिडकीसारख्या आणि हा इथे शेवट होतं. ही तटबंदीच्या वरती असलेली एक जागा आहे आणि हा इथे एक बुरुज आहे लक्ष ठेवण्यासाठीचा. हा माझ्या पाठीमागे जो आहे हा पाली दरवाजा आहे. तर असा आहे हा पाली दरवाजा आणि मगाशी आपण त्या दरवाजाच्या त्या भिंतीवरती होतो आणि हा दरवाजा इथला. त्याच्यानंतर हा बुरुज आहे. ह्या किल्ल्यावर बघायला बरंच काही आहे, याचा आवाका बराच मोठा आहे. मला जेवढं जमलं तेवढं तुम्हाला कमी वेळात दाखवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, फायनली सगळं पॅकिंग केलेलं आहे, जेवण सुद्धा झालेलं आहे आमचं आणि पद्मावती माचीवरून आम्ही आता निघत आहोत. तर चला हा व्हिडिओ मी इथे संपवत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सो प्लीज याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सो सबस्क्राईबसुद्धा करा. आणि माझा इन्स्टाचा आय डी तुम्हाला माहितीच आहे, प्रवीण सोंडुलकर. सो तिकडेसुद्धा फॉलो करा, नवीन नवीन रील्स टाकतो मी तिकडे आणि बरासा कंटेंट असतो, फोटोज वगैरे असतात तेसुद्धा तिकडे पोस्ट करतो जे मी यूट्यूब चॅनलवरती करत नाही. सो तिकडे जाऊन नक्की बघा जॉन आणि कमेंट करून मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे. आता भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय.